नमस्कार मैत्रिणींनो, पारंपरिक रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत ज्वारीच्या पिठाचे धापाटे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत लसूण आणि आपल्या आवडीनुसार 1 किंवा 2 चमचे जिरं टाकून घ्यायचं आहे. हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. चला तर मग आपण आता मिक्सरवर आपली मिरची बारीक करून घेतलेली आहे. यानंतर आपण एका परातीमध्ये ज्वारीचं पीठ घेणार आहोत. आपल्याला ज्वारीचं पीठ 3 वाट्या घ्यायचं आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ 1 वाटी आणि बेसन पीठ म्हणजेच चणा डाळीचं पीठ आपल्याला 1/2 वाटी घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहोत मीठ, 1/2 चमचा हळद आणि आपली मिक्सरवर बारीक करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण. त्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहोत 1 मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आणि बारीक चिरून घेतलेली 1 वाटीभर कोथिंबीर. कोथिंबीर आपल्याला थोडीशी जास्तच घालायची आहे म्हणजेच आपल्या धपाट्याला चव छान येते. आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे मी या ठिकाणी, तो हातावर छान चोळून घ्यायचा आणि मग आपल्या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे सगळं एकत्रित करून आपण थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं आहे. चला तर मग सर्व पीठ आपण घट्ट असं आता मळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या पिठाचा घट्ट असा मी गोळा करून घेतलेला आहे. यामध्ये आपण 1/2 चमचा तेल घालून छान असं मळून घ्यायचं आहे आणि 1/2 तासासाठी असंच भिजून द्यायचं आहे. या ठिकाणी 1/2 तास झालेला आहे. यावर मी ओला रुमाल करून असंच याला झाकून ठेवलेलं होतं. आता आपण याचे धपाटे थापून घेऊयात. मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आपण आतावर थोडंसं पाणी शिंपून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पिठामधला एक छोटासा उंडा आपण काढून घेणार आहोत. उंडा आता पिठावर ठेवून आपण हाताने मस्त असं त्याला थापून घ्यायचं आहे. हाताला अधूनमधून थोडंसं पाणी लावून घ्यावं म्हणजेच पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. सर्व बाजूने व्यवस्थित आणि पातळ असं आपल्याला हे धापाटं थापून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपलं धपाटं थापून रेडी आहे. आपण त्याला 5 होल करून घेणार आहोत बोटाने. या पद्धतीनं आपण होल करून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण रुमाल हळूवार असा उचलून तव्यावर टाकून घ्यायचा आहे. आणि आपला रुमाल हळूच आपण काढून घ्यायचा आहे. यानंतर आपल्या झपाट्यावर आपण सर्व बाजूंनी तेल सोडून घ्यायचं आहे आणि आपण जे मध्ये असे होल करून घेतले होते त्यामध्ये सुद्धा थोडं तेल सोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करून घ्यायची आहे. 2 मिनिटांसाठी आपलं धपाटं शिजवून होत आहे तोपर्यंत आपण दुसरं धपाटं रेडी करून घेऊयात. यासाठी मी रुमालावर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा पिठाचा एक गोळा आपण करून घेतला आहे छोटासा. तो गोळा आपल्याला व्यवस्थित असा रुमालावर थापून घ्यायचा आहे. दुसरं धपाटं सुद्धा आता थापून तयार आहे. त्या धपाट्याला सुद्धा आपण बोटाने होल करून घेणार आहोत.
चला तर मग आता तव्यावरचं झाकण काढून पाहूया आपलं धपाटं कसं शिजलं आहे ते। या धपाट्याला आपण आता फलटी करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी गॅस थोडासा फास्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपलं धपाटं किती सुंदर असं भाजलेलं आहे, पूर्ण त्याला गोल्डन कलर आलेला आहे। या धपाट्याला आपण जास्त अलटी पलटी न करता फक्त 1 ते 2 वेळाच पलटी करून याला भाजून घ्यायचं आहे मस्त खरपूस असं। आपण आता धपाट्या दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊयात। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपलं धपाटं खूप असं मस्त खरपूस भाजलेलं आहे। याचप्रमाणे आता दुसरं धपाटं त्यावर टाकून घ्यायचं आहे आणि हळूवार आपला रुमाल काढून घ्यायचा आहे। पूर्ण हीच प्रोसेस आपल्याला या धपाट्याला सुद्धा करून घ्यायची आहे। चला तर मग आता आपला दुसरा धपाटा देखील तयार झालेला आहे। त्याच पद्धतीने आता आपण बाकीचे धपाटे करून घेणार आहोत। धपाटे तुम्ही दह्यासोबत किंवा टमॅटो सॉससोबत खाऊ शकता। नक्की करून बघा ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।